आणि आता पाहुयात महाफास्ट 100 बातम्या. मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावलेल्या दुष्काळ आढावा बैठकीला 8 पैकी 5 पालकमंत्र्यांची गैरहजेरी. पालकमंत्री तानाजी सावंत आणि गिरीश महाजनांचीच फक्त बैठकीला उपस्थिती. टाइमपास स्वरूपाची बैठक होती. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या दुष्काळावरील बैठकीवर अंबादास दानवेंची टीका. मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास राहिला नाही. पालकमंत्री गैरहजर राहिल्यानं नाना पटोलेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सर्वात मोठी नदी कोरडी ठाक. शिवना नदीचं जिल्ह्यामधील 100 किलोमीटरचं पात्र कोरडं. शिवना नदी काठची शेती ही पाण्याअभावी होरपळली. चारा पाण्याच्या टंचाईमुळे गुरांची विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरांच्या बाजारामध्ये मोठी गर्दी. बीड जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळ. बिंदुसरा प्रकल्पामध्ये केवळ 5% पाणीसाठा शिल्लक. जिल्ह्यामधील 122 प्रकल्पांपैकी 20 प्रकल्पातच पाणीसाठा. परभणीच्या येलदरी जलाशयामध्ये केवळ 28% जिवंत पाणीसाठा. मान्सून वेळेवर न आल्यास परभणीसह हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागणार. ऐन दुष्काळामध्ये परभणीमधील 3 तालुक्यांना दिलासा. दुधना प्रकल्पातून दुधना नदीमध्ये पाणी सोडलं. दुधना नदीमध्ये पाणी आल्यानं नदीकाठच्या शेकडो गावांना मोठा दिलासा. लातूरच्या अहमदपूर चाकूर तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. 19 पाझर आणि साठवण तलाव कोरडे ठाक. 12 खेड्यांची योजना ठप्प. लातूरमध्ये पाणी टंचाईमुळे शेकडो एकरावरील ऊस शेती जळून खाक. जिल्ह्यामध्ये 36 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा. नांदेडच्या अर्धापूरमध्ये केळी पिकांवर विघ्न. करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल. बीडच्या परळीमध्ये पाण्याअभावी 1.5 एकरातील पेरूची बाग नष्ट. विहिरीचंही पाणी आटल्यानं शेतकरी चिंतेत. पेरूची बाग नष्ट झाल्यानं मोठं आर्थिक संकट. धाराशिव जिल्ह्यामध्ये नागरिकांची पाण्यासाठी बडबड. ग्रामीण भागामध्ये 135 टँकरना पाणी पुरवठा. पाण्यासाठी नागरिकांच्या रांगा. धाराशिव जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई. बैलगाडी सायकलवरून पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची बडबड. सोलापूर जिल्ह्यामध्ये पाण्याच्या अभावामुळे फळबागा धोक्यात. पैसे देऊन टँकरद्वारे लिंबाची बाग जगवण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न. दक्षिण सोलापूर तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना केळीची बाग उखडून टाकली. पाण्याअभावी शेतकऱ्यांकडून 1000 केळीची झाडं उद्ध्वस्त. अनेक गावं टँकरवर अवलंबून. पुण्याच्या मुळशीमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर. तापमान वाढल्यानं मुळशी धरणाच्या पाण्याचं बाष्पीभवन. धरणामध्ये केवळ 17.98% पाणीसाठा शिल्लक. मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी. तर धुळे नंदारपूर जळगाव नाशिक जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा हवामान खात्याचा इशारा. डोंबिवली MIDC दुर्घटनास्थळी NDRFच्या टीमकडून शोध मोहीम. दुर्घटनास्थळी सकाळपासून आणखी 3 मृतदेह सापडले. निगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती. बॉयलरच्या स्फोटामध्ये 11 जणांचा मृत्यू. डोंबिवलीच्या अमुदान कंपनीमधल्या स्फोटामुळे बाजूच्या कंपन्यांचंही नुकसान. शेजारील कंपन्यांच्या मालकांना अंबादास सानवेंसमोर अश्रू अनावर. MIDC मध्ये 5 कंपन्या विषारी केमिकलच्या आहेत. कंपन्या दुसरीकडे हलवण्याचा निर्णय ठाकरे सरकारमध्ये झाला होता. शिंदे सरकारनं पुढे काहीच पावलं उचलली नाहीत. अंबादास सानवेंचा आरोप. बॉयलरप्रमाणेच रिॲक्टरसाठी धोरण असणं गरजेचं. मोठ्या कंपन्यांनी टाकलेले रिॲक्टर छोट्या कंपन्या वापरतात. अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांनाच सरकार पाठिंबा देत आहे. अंबादास सानवेंचा आरोप. डोंबिवली MIDC अमुदान कंपनीमधील बॉयलर स्फोट प्रकरणी कंपनी मालकांविरोधात गुन्हा दाखल. मालती मेहता आणि मलय मेहतांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. डोंबिवली MIDC मध्ये स्फोट झालेल्या परिसरामध्ये दुर्गंधी. केमिकल कंपनीमधील रसायनांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून डोंबिवलीमधील घटनास्थळाचा आढावा. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत. जखमींवरील उपचाराचा खर्च सरकार करणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. पुण्यामधील कार अपघात प्रकरणी आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करणार. पुणे पोलीस 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची न्यायालयाकडे मागणी करणार. कालच्या चौकशीनंतर आज पुन्हा सुरेंद्र कुमार अग्रवालांची चौकशी केली जाणार. सूत्रांची माहिती. तर विशाल अग्रवालांनी वेदांतला गाडी चालू देण्यास सांगितलं. वेदांतच्या ड्रायव्हरचा चौकशीमध्ये खुलासा. पुणे अपघात प्रकरणामध्ये धंगेकरांचं पोलीस आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन. आयुक्तांच्या बदलीसह हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची धंगेकरांची मागणी. पवारगडाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. पुणे अपघात प्रकरणानंतर पवारगड आक्रमक. शहराध्यक्ष प्रशांत जगतापांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. पुणे शहरातील बार मालक चालक आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन. पब आणि बारवरील कारवाई विरोधात आंदोलन. कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ. कारवाई विरोधात आंदोलन.
पुणे अपघात प्रकरणातील कारची फॉरेन्सिक तपासणी. फॉरेन्सिक पथकाकडून अपघातानंतर झालेल्या गाडीच्या स्थितीचा आढावा. फॉरेन्सिक पथक लवकरच अहवाल सादर करणार. पुणे पोलिसांनी येरवाडा पोलीस ठाण्याचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं. अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यामध्ये पिझ्झा बर्गर दिल्याचा आरोप. पुण्यामध्ये 3 दिवसांमध्ये 32 पब बार हॉटेलवर कारवाई. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पबची तपासणी. जिल्हाधिकारी सुहास दिवसेंच्या आदेशानंतर धडक कारवाई. नाशिकचे शांतीगिरी महाराज नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी वाराणसीला जाणार. भाजपमध्ये जायचं की नाही हे निकालानंतर ठरवणार. महाराजांची प्रतिक्रिया. माझ्या नादाला लागला तर सोडणार नाही. भुजबळांचं जाऊ द्या, ते आता कुठलेच राहिले नाहीत. इतरांनी सावध व्हा, अन्यथा तुमची अवस्थाही तशीच करेन. सरांगींचं नाव न घेता मुंडे बंधू भगिनींना इशारा. महाविकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी निवडणुकीमध्ये माझं काम केलं. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं विधान. देशातील 57 मतदारसंघामध्ये उद्या मतदान. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंडमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. अहमदनगरच्या जामखेड तालुक्यामध्ये निकालाआधीच लागले निलेश लंकेंच्या विजयाचे बॅनर. अहमदनगरमध्ये लंके की विखे. 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार. नागपुरातील कळमना बाजारपेठ परिसरामध्ये नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी होणार. मतमोजणीच्या काळामध्ये बाजारपेठ बंद ठेवावे लागणार असल्यानं व्यापाऱ्यांचा विरोध. नागपूरच्या रामटेकमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण जिंकणार यावरून वाद. पारावर बसलेल्या तरुणांच्या हाणामारीमध्ये तरुणाचा मृत्यू. नरखेड तालुक्यामधील सिंगारखेडा गावातली धक्कादायक घटना. नाशिकमध्ये सायबर पोलिसांकडून रील्स बहाद्दर मतदारांचा शोध सुरू. मतदान केंद्रातील गैरवर्तन आणि नियमभंगाचा गुन्हा दाखल होणार. अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीचा मॉरिशचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राच्या जामिनाला विरोध. तेजस्वी घोसाळकरांकडून स्वतःच्या सुरक्षेची चिंता व्यक्त. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या करवीर तालुक्यामधल्या वडणगे गावामध्ये आज कडकडीत बंद. गावातील महादेव मंदिराजवळील जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा. वक्फ बोर्डाच्या दाव्यानंतर गावकऱ्यांचा निषेध. नागपुरात शेकाप नेते राहुल देशमुखांना काटोल पोलिसांकडून अटक. एका विशिष्ट समाजाबाबत सामाजिक सलोखा बिघडवणारं पत्रक काढण्याचा पोलिसांचा ठपका. पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांचा जमाव. लोकसभा निवडणुकीनंतर नंदुरबारच्या धडगाव परिसरामध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट. बाजारामध्ये 500 रुपयांच्या बनावटी नोटा आल्यानं नागरिक आणि व्यापाऱ्यांची डोकेदुखी वाढली. पुण्यामध्ये नोकरांच्या धाडसामुळे 3 दरोडेखोर जेरबंद. पुण्याच्या चांदणी चौक परिसरातील सोसायटीमधला प्रकार. नोकरांनी 3 दरोडेखोरांना खोलीमध्ये कोंडलं. नाशिकच्या गवळणे गावामध्ये प्लास्टिकच्या कंपनीला रात्री भीषण आग. सुदैवानं जीवितहानी नाही. आगीमध्ये कोट्यवधींचं साहित्य जळून खाक. धाराशिवच्या वाशीमधील तेरखेडा फटाका कारखान्यामध्ये स्फोट. एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. फटाका निर्मिती करणारी खोली स्फोटामध्ये उद्ध्वस्त. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे खलाशांची बोट उलटली. बोट दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू तर 2 जणांचा शोध सुरू. सातारा महामार्गावरील वर्वे ते चेलाडी दरम्यान वारंवार अपघाताच्या घटना. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहनधारकांची मोठी कसरत. अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर मध्य प्रदेशमध्ये रिसॉर्टवर पोलिसांची धाड. अश्लील नृत्य करताना आढळल्या महिला. पोलिसांकडून 34 पुरुष आणि 11 महिलांना अटक. टीव्ही शो मध्ये काम देण्याचं आमिष दाखवत 26 वर्ष विवाहितेवर अत्याचार. आरोपींकडून पीडित महिलेला मारहाण. नालासोपाऱ्याची घटना. हेल्पलाईन नंबरवर फोन करून मदत मागितल्यानंतर महिलेची सुटका. हिंगोलीच्या वसमत परिसरामध्ये घरफोडी करणारी टोळी गजाड. सोनं चांदीसह मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. भंडारा जिल्ह्यामधल्या वर्धीमध्ये आमदाराच्याच गोदामातून धान बोऱ्यांची चोरी. मोहाडीचे आमदार राजू कारेमोरेंच्या धान साठवणूक गोदामातून 100 धानाचे कट्टे चोरी. वर्धी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बीडच्या परळीमध्ये राजस्थानी मल्टीस्टेटचे चेअरमन चंदूलाल बियाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल. ठेवीदारांच्या ठेवी परत न दिल्यानं कारवाई. चंदूलाल बियाणींसह संचालक मंडळ फरार. अकोल्यामधील बोट दुर्घटनेमधील SDRF मधील शहीद जवानांना मानवंदना. दौंडमध्ये PSI प्रकाश शिंदेना शासकीय इतमामात सलामी देण्यात आली. सोलापूरच्या माड्यामधील उभळे गावाला वादळी वाऱ्याचा फटका. डाळिंब, केळी, सीताफळ, पेरू बागेचं नुकसान. नांदेडच्या बिलोली तालुक्यामधल्या दुगावामध्ये फुल शेतीचा यशस्वी प्रयोग. तरुण शेतकऱ्याची चांगली कमाई. वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू. 4,05,180 हेक्टरवर पेरणीचं नियोजन. हंगाम संपत असताना कृषी विभागाचा आंबा महोत्सव म्हणजेच अनुदान ढापण्याचा प्रकार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची टीका. कृष्णाकाठी चिखल पळवण्यासाठी भिंगरी पक्षांचा गराडा. 200-250 पक्षांचा कृष्णाकाठी लक्षवेधी गोंगाट.
अमरावतीमध्ये कोरोना काळामध्ये 100 खाटांचं रुग्णालय बंद अवस्थेत, 39 लाख रुपये खर्चून निधीमधून उभारलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची दुरवस्था. मुंबईमध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सून दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज. तर दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता. यंदा राज्यामध्ये चांगला पाऊस पडण्याचा अंदाज, राज्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. मुंबईच्या शिव परिसरामधील गांधी मार्केट परिसरामध्ये मान्सून पूर्व कामांचं नियोजन. साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी अत्याधुनिक सक्शन पंप आणि जनरेटर बसवण्याचं काम हाती. मान्सूनपूर्व पावसाचा पुन्हा रत्नागिरीला तडाखा, दक्षिण रत्नागिरीमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. लांजा तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये पावसामुळे बदली पडली. मुंबई पालिकेकडून वांद्रे स्कायवॉक पाडण्याचं काम पुन्हा सुरू. मेट्रो लाईन 2B साठी स्कायवॉक पाडण्याचं काम हाती. विक्री न झालेल्या घरांची संख्या मुंबई आणि पुण्यामध्ये 8% घटली. अनारॉक ग्रुपचा देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर. राज्यातील 20,000 दलालांची नोंदणी स्थगित. प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांविरोधात महारेराची कारवाई. राज्यातील MMRDC 6 प्रकल्पांसाठी 67,000 कोटींच्या निविदा. निवडणुकीची धामधूम संपताच निर्णय. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक. ब्लॉकमुळे विरार डहाणू रोड आणि डहाणू रोड विरार लोकल रद्द. मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून मान्सूनपूर्व कामांचा आढावा. गगराणी यांच्याकडून वाकोला नदी आणि मिठी नदीमधील गाळ उपसा कामांची पाहणी.